मूलाधार चक्र आपल्या शरीरातली ऊर्जा जेव्हा प्रवाहित करत त्यावेळेला सर्वायवल स्थिरता स्टॅबिलिटी सेल्फ अवेअरनेस आणि अम्बिशन या गोष्टी आपल्या स्वभावामध्ये आपल्या कृतींमध्ये यायला लागतात मी वैद्य अक्षया रानडे आज आपण बोलणार आहोत मुलाधार चक्राविषयी मुलाधार चक्र म्हटल्यानंतर ह्याचं स्थान हे आपल्या मणक्याच्या शेवटी म्हणजेच आपल्या गुदद्वार आणि मूत्रद्वार यांच्यामध्ये पेल्विक फ्लोरच्या मध्ये सांगितलेलं आहे मूलाधार चक्राची साधना करताना त्याच स्वरूप हे चार पाकळ्यांचं लाल रंगाचं कमळ असं म्हणून वर्णन केलंय ह्याच्या आतमध्ये एक उलटा असलेला म्हणजे ज्याचा कोन खाली आहे आ, तसा एक ट्रायंगल हे सुद्धा या कमळाच्या मध्ये असतो या ज्या चार पाकळ्या आहेत त्या आपल्या अवेअरनेसच्या आपल्या कॉन्शियसनेसच्या चार अवस्था आहेत असं म्हटलं जात अगदी जन्माला आल्यापासनं मृत्यू होईपर्यंत आपली जी सर्व्हाइवल इन्स्टिंग्ट आहे त्याच्यासाठी मुलाधार चक्र महत्वाचं आहे जेव्हा मुलाधार चक्रातली ऊर्जा ही इम्बॅलन्स होते त्यावेळेला आपल्याला भीती वाटणं आपल्याला काहीतरी होईल अशी भीती वाटणं त्याच्यानंतर कुठलीही अँबिशन न राहणं काही करण्याची इच्छा न होणं अशी लक्षणं आढळतात मुलाधार चक्राचं जो बीज मंत्र आहे तो आहे लवर अनुस्वार लम मूलाधार चक्राचा जर अभ्यास त्याच्या साधनेचा अभ्यास करायचा असेल तर ती पहिली पायरी आहे कुंडलिनी शक्ती जी आहे आपल्या शरीरातली जी ऊर्जा आहे तिला वरच्या दिशेने सहस्रार चक्राच्या दिशेने प्रवाहित करण्यासाठी मग मुलाधार चक्राच्या बॅलन्ससाठी तिथून ऊर्जेचा फ्लो चांगल्या पद्धतीने व्हावा याच्यासाठी काय काय करता येतं तर पहिली गोष्ट म्हणजे काही आसनं आहेत ज्याच्यामध्ये ताडासन वृक्षासन पर्वतासन सेतुबंधासन ही आसनांचा अभ्यास तुम्ही जरूर करा त्याचबरोबर प्राणायामामध्ये मूलबंधाचा अभ्यास करा बंध लावून तुम्ही वेगवेगळे प्राणायामाचे जे प्रकार आहेत तर ते करायचा प्रयत्न करा मूलबंध किंवा की किगल्स एक्सरसाइज यांचा अभ्यास नेहमीच्या साधनेमध्ये ठेवा या सगळ्याचा अभ्यास जेव्हा हळूहळू स्थिर व्हायला लागतो त्यावेळेला मूलाधार चक्रातली ऊर्जा जी आहे तर ती वरच्या दिशेने प्रवाहित व्हायला लागते हे पृथ्वी तत्वाचं आणि अपान वायूचं स्थान आहे मूलाधार चक्राची देवता आहे गणपती आणि त्यामुळे गणपतीची साधना सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच फायदेशीर होऊ शकेल मूलाधार चक्राची जी साधना आहे त्याच्यावर केलेला जो अभ्यास आहे त्याच्याबरोबर केलेला जो प्राणायाम आहे हा तुमच्या योग साधनेमध्ये प्रत्याहार त्याच्यानंतर ध्यान धारणा समाधी या सगळ्यासाठी तुम्हाला डेफिनेटली हेल्पफुल ठरेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आणि हे व्हिडिओ पूर्ण नवरात्रामध्ये मी रोज एक एक व्हिडिओ बनवणार आहे जरूर बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू